गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 64। कुमार म्हणाले, मित्रजीत राजा व मलयगंधिनी यांना पुत्र संतान झाले नाही। मलयगंधिनी राजाला म्हणाली, आपल्याला मुलगा नाही, तुमच्यासारखा पराक्रमी मुलगा व्हावा, काही दैवी उपाय करूया काय? पा, एवढे तपस्वी होते राजाला आपण पाहिलं की साक्षात विष्णू मंत्राचं कवच होतं त्याच्यासोबत, आणि ती सुद्धा पतिव्रता स्त्री होती, देवीचे आशीर्वाद होते तिला, तरी सुद्धा यांना पुत्र संतान प्राप्त झाले नाही। म्हणून तिने म्हटलं, आता कोणचा उपाय करावा? राजाने म्हटलं, एक उपाय आहे, तो विश्वनाथच आपले मनोरथ पूर्ण करणारा आहे, एक व्रत आहे ते तू कर। स्वतः राजाने सांगितलं तिला कोणचं व्रत करावं बाबा पुत्र संतान प्राप्तीसाठी, तर मार्गशीर्ष शुद्ध तृतीयेला काशीत शंकराची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्याच्या 3 तिथीला काशीमध्ये शंकराची पूजा करावी आणि उपवास करावा, 108 आहुत्या द्याव्या, म्हणजे यज्ञ करावा, हवन करावं, म्हणजे इष्टपुत्र होतो। कुबेराची पत्नी सुगंधिनीने हेच व्रत केले होते, तिला नल व कुबेर असे 2 पुत्र झाले, तू पण तेच व्रत कर। तिनं मग विकट गौरीच्या जवळ, काशीमध्ये जी विकट गौरी आहे त्या विकट गौरीच्या जवळ तिनं हे व्रत केलं आणि भगवान शिवाची प्रार्थना केली। तिला पुढे पुत्र झाला, पण तो मूळ नक्षत्रावर जन्मला म्हणून ज्योतिषी म्हणू लागले, हा कुळाचा नाश करेल। याची माहिती आपण आता लगेच, मला वाटतं परवाच्या दिवशीच पाहिली होती का कालच, की जो मूळ नक्षत्रावर जन्माला येतो त्याला टाकून द्या असं म्हणतात, तर हा कुळाचा नाश करेल, याला दूर टाकून द्यावे। पण मलयगंधिनी म्हणाली, ज्योतिषांनो माझा आहे का, मला असा पुत्र गौरीने का दिला बा, मी तिलाच देऊन टाकते ना। मग ती नुसते असे बोलूनच थांबली नाही, तिने त्या तिच्या ज्या दास्या होत्या त्या दास्यांना बोलावलं आणि दासांना बोलावून तो बालक विकट गौरीच्या जवळ नेऊन ठेवा, मी तिच्याजवळ राहून व्रत केलं, अनुष्ठान केलं, मग तिनं मला तिच्या आशीर्वादानं मला पती प्राप्त झाला, पण हा पुत्र तिनं मला का दिला असं म्हणून तिनं विकट गौरीच्या जवळ नेऊन तो पुत्र ठेवला। त्यांनी आज्ञेप्रमाणे तो बालक नेऊन ठेवला। गौरीना तिच्या त्या अष्टमातृका होत्या, त्यांना बोलावलं, तो पुत्र तिने त्यांना दिला, म्हटले की स्वर्गात घेऊन जा, पा पोरगा लगेच कुठून कुठं गेला, कुठून कुठं गेला, तिनं म्हटलं स्वर्गात न्या आणि अष्टयोगिनीजवळ याचं पालन करायला द्या। मग अष्टयोगिनी त्याचं पालन करायला लागल्या त्या। अष्टयोगिनींनी तो बालक 8 पालन करून वाढवला आणि पुन्हा गौरीच्या जवळ परत आणून दिला। गौरीने त्याचा स्वीकार केला व आता त्याला जवळ घेऊन कुरवाळले आणि त्याचं नाव वीर असं ठेवलं। तो मुलगा राजपुत्र होता, तो बिंदू माधवाजवळ तो मुलगा गेला। बिंदू माधवाने त्याला विश्वनाथची भक्ती करायला सांगितली। काल जी बिंदू माधवाची स्थापना झाली ती त्यानं सांगितलं की तू भगवान शंकराची सेवा कर। तो गौरी वरद वीर जेव्हा शंकराचे ध्यान करू लागला तेव्हा सतत 100 वर्ष त्यानं तो ध्यानात बसला। त्यानं वीरेश्वर नावाचं लिंग स्थापन केलं, शंकर प्रसन्न झाले। त्या ठिकाणी सप्तपाताळे भेदून शिवलिंग वर आले होते। वीराने शंकराची स्तुती केली, पा शिव त्याच्यावर प्रसन्न झाले। तर त्यानं जिथं लिंग स्थापन केलं होतं तर पाताळाच्या 7 पाताळाच्या खालून अजून एक लिंग तिथं प्रकट झालं। मग त्या वीरानं शंकराची स्तुती केली। शंकराने वीरेश्वर लिंग सर्वात ज्येष्ठ होईल असा वर दिला आणि तो मुलगा आणि भगवान शिव त्या लिंगातच गुप्त होऊन गेले। अगस्ती, या वीरेश्वर लिंगाचं महात्म्य एवढं आहे की सप्तद्वीप सप्तपाताळे आणि ब्रह्मांडे त्यांनी मस्तक लवून त्या लिंगाला नमस्कार करतात। येथे अल्पही जरी म्हणजे थोडं इतकं जरी दान केलं तर त्याला खूप मोठं पुण्य प्राप्त होते। अगस्ती म्हणाले, दुर्वास ऋषींनी काशीमध्ये जे शिवलिंग स्थापन केलं आहे त्याची माहिती मला सांगाल का? पा, त्या विकट गौरीच्या जवळ तिनं त्या पोराला नेऊन टाकलं।
मग त्या पोराला देवांचा संघ घडला, देवाचा संघ घडला आणि म्हणून त्याचा काय झाला, उद्धार झाला. कदाचित त्याचं लालन पालन हिच्याजवळ व्हावं असं त्याच्या भाग्यातच लिहिलेलं नसेल, की तो इतका पुण्यवान असेल की त्याचं लालन पालन त्या देव्यांच्या जवळच व्हावं लहानपणापासून, हे त्याचं भाग्य असेल त्या मुलाचं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला संघ कोणाचा घडतो याला खूप मोठं म्हणजे खूप महत्त्व आहे. आपण कोणाचा संघ करतो या गोष्टीला खूप महत्त्व आहे. पा, एक दिवस भुंगा असतो ना, जो याच्यातला मध खातो, तो भुंगा उडत शेणातल्या किडा, काळा किडा असतो ना शेणातून बाहेर पडतो, त्या किड्याच्या जवळ आला. तो आता गुंग 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 करायला लागला. मग यानं विचारलं, कुठून आला? तू जो माझ्याजवळ आल्याबरोबर सुगंध सुटला. त्यानं म्हटलं, मी का, मी बगीच्यातून आलो म्हणून सुगंध सुटला असेल कदाचित. दोघंजणं बोलायला लागले, बोलता बोलता मैत्री झाली दोघांची, दोघांची मैत्री झाली. मग दोघंजणं तिकडंच भेटायला लागले बगीच्याकडं. मग एक दिवस हा शेणातला जो किडा काय म्हटला त्या भुंग्याला, म्हटला माझ्या घरी ये उद्या. आता याचं घर म्हणजे काय, शेवटी शेणच ना. मग तो आला याच्या घरी, त्यानं म्हटलं अरे राम, शेणाचा वास आला त्याला. मग याला वाईट वाटलं त्यानं, अरे राम म्हटलं तर, पण त्यानं म्हटलं की हीच माझी राहायची जागा आहे. तर थोडा वेळ थांबला तो, आणि त्यानं म्हटलं येतो गड्यावी. तो लगेच निघून गेला. यालाही कळलं की याला इथं काही करमलं नाही. त्यानं मनात विचार आणला की मी याची संगत केली, 5 मिनटं का होईना मला शेणात राहावं, 5 मिनटं पण याच्या संगतीमुळे मला राहावं लागलं. दोघं रोज बाहेर भेटायचे. मग एक दिवस भुंग्यानं म्हटलं, तू उद्या माझ्या घरी ये. भुंग्यानं काय म्हटलं, तू उद्या माझ्या घरी ये. हां, मग तो आला. तो भुंगा बसलेला होता एका सुगंधी पुष्पावर. मग हा आला, त्याला शोधत शोधत, तू कुठे आहे कुठे आहे, एवढा मोठा बगीचा तो कुठं शोधू. त्यानं म्हटलं, अरे काही नाही, ये इकडं, मी इथं आहे. आणि सुंदर अशा कमळामध्ये त्यानं तो बसलेला होता भुंगा. यानं त्याला पण घेतलं तिथं. आता ते दोघंजणं बोलूनच राहिले. तितक्यात आला मंदिरातला पुजारी. मंदिरातला पुजाऱ्यानं पटकन ते फूल तोडून घेतलं कमळाचं, आपल्या टोपलीत ठेवलं. किडा त्याच्यात बसलेलाच होता त्याच्यासोबत. हा गेला उडून, याला थोडी उडतायत काही. हा गेला भगवंताच्या डायरेक्ट चरणाच्या जवळ. यानं म्हटलं, बापरे किती भाग्य आहे माझं, की मी कुठं आलो, मी कधी आलो असतो शेणातून चालत चालत या देवाच्यापर्यंत, मला कोणी येऊ दिलं असतं का? पण एका झटक्यात मी कुठं आलो, देवाच्या चरणाजवळ आलो. पा, दिवसभर भगवंताच्या चरणाचा सहवास मिळाला त्याला. येताना जाताना लोक हळद कुंकू अक्षदा दुसरे फुलं त्याच्या अंगावर पडायला लागले. याला वाटायला लागले माझीच पूजा व्हायला लागली. असं करता करता संध्याकाळ झाली. ते निर्माल्य जे होतं ते सगळं काढलं मग संध्याकाळच्या वेळेस. आणि ते फुलं कुठं ठेवले, टोपलीत ठेवून दिले दुसऱ्या एका निर्माल्याच्या पुजाऱ्यानं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि पुजाऱ्यानं काय केलं, ते टोपलं उचललं आणि गंगेत नेऊन टाकलं. गंगेचं स्नान घडलं आणि शेवटी गंगेत मोक्ष मिळाला त्याला. आणि पुढचा जन्म उच्च कुळामध्ये झाला. किड्याचा काय झाला, एक श्रेष्ठ मनुष्य झाला. हे कशानं घडलं, सगळं संगतीनं, संगतीनं घडला, संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत कोणाची करावी, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. श्रेष्ठाची संगत जर केली तर मुक्ती आहे, आणि कनिष्ठाची संगत केली तर आम तर डुबे सनम, तुमको भी ले डुबेंगे, आम्ही तर डुबलेलोच आहे, तुम्हाला बीन घेऊन डुबू बा. म्हणून संगत कोणाची करावी याला खूप महत्त्व आहे. तसं या ठिकाणी अगस्ती म्हणतात की संगत केली यानं, वीरेश्वर लिंगाची स्थापना या ठिकाणी झाली. आणि
दुर्वास ऋषींनी काशीमध्ये जे शिवलिंग स्थापन केले आता त्याची माहिती मला सांगा की दुर्वास ऋषींनी कोणतं लिंग स्थापन केलं? तर कुमार म्हणतात की गर्गाचार्याचा पुत्र दुर्वास याने काशीमध्ये राहून पुष्कळ वर्ष तप केले, पण किती तप केलं पण राग काही आवरता आला, काणी आला आवरता माहिती का? त्याचं कारण होतं की आपण मुळात ज्या गुणातून प्रकट होतो ना तो गुण कायम अंश रूपानं काय ना शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो, आणि हे दुर्वास तर साक्षात शंकराचा अवतार होते, हे अंश अवतार होते, आणि शिव मुळातच क्रोधी देवता आहे. त्याच्यामुळं किती काही जरी केलं, तप केलं, जप केलं, ध्यान केलं, जसं अकबराच्या दरबारात एक मांजर होती, अकबराच्या दरबारात तर अकबर सांगायचं सगळ्यांना, माझी मांजर अशी ट्रेन केली मी, जोपर्यंत माझी सभा चालू असती तोपर्यंत मांजरीच्या डोक्यावर काय असतो, दिवा असतो, आणि मांजर अजिबात दिवा इकडं तिकडं सरकू देत नाही, मांजर सुद्धा कुठं जात नाही. मग बिरबलानं रोजचं हे ते बिरबल कंटाळा ते राजाचं ऐकून, अरे यानं म्हटलं की उद्या पाहतो तुझी मांजर कशी बसते, तर यानं आणला खिशात उंदीर घालून, म्हणजे तुझी मांजर खूपच भक्ती करते, तिने श्रावण महिना धरलेला आहे, तिला उंदीर खायचा नाही, आता मी पाहतो. आमिष दिसत नव्हतं म्हणून ती चुपचाप होती, आमिष दिसल्यावर ती चुपचाप बसली असती का? मग दुसऱ्या दिवशी राजा आला, मांजर आली, दिवा आला, त्या मांजरीच्या डोक्यावर ठेवला, राजाचं चाललंय ते मांजरीला असं असं करणं, असं असं करणं. मग हा आला, यानं राजे साहेबाला मोजरा केला, यानं आळसकून आपल्या खिशातला उंदीर काढला, सोडून दिला. आता ते उंदीरच ना शेवटी ते काय एका ठिकाणी बसणार होता ना, फिरायला लागला इकडं तिकडं उंदीर. जसा मांजरीनं उंदीर पाहिला तसा मांजरीनं कशाचा दिवाण कशाचं काय पटकन झडप घातली त्या उंदीरावर. त्यानं म्हटलं, राजेसाहेब मांजरीचं तपश्चर्या नष्ट झाली, आज कुठं गेलं तुमच्या मांजरीचं तप? तुम्ही काय सांगत होते की माझी मांजर तपोनिष्ठ आहे, ते हलत नाही जाग्यावरून. जोपर्यंत आमिष दिसत नाही तोपर्यंत तप आहे, आणि आमिष दिसलं की कशाचं तप आणि कशाचं काय. आपलंही तसंच असतं संसारात, जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या मनासारखी दिसत नाही तोपर्यंत तप आहे, आणि ज्यावेळेस आपल्या हिताची आपल्या स्वार्थाची गोष्ट आपल्याला दिसेल त्यावेळेस आपण काय करतो, धर्म आपल्या बाजूनं मोडून घेतो. आपण म्हणतो काही नाही होत, चालतं, असं केलं तर, तसं केलं तर, अमुक केलं तर, ढमुक केलं तर, मग आपण आपल्या मनानंच वाटा फोडतो त्या गोष्टीला. आपण काय करतो, आपल्या मनानंच वाटा फोडत असतो. म्हणून तस दुर्वास ऋषींनी अनेक वर्ष तप केले, परंतु 100 वर्ष झाले तरी नम्रता काही अंगात आली नाही, त्यांना शंकराचं दर्शनही घडलं नाही त्या रागीट स्वभावामुळं. संतापले, काशीनगरीला शाप देण्याला काय झाले, प्रवृत्त झाले. तेव्हा शेवाच्या गणांनी त्यांना एकदम असं पकडून ठेवलं की बाबा शाप गिप काही देऊ नका, थोडं शांत राहा. पक्कच धरलं एकाच करून डाबलं त्यांचं असं, असे उचलूनच नेले शंकराच्या समोर आणि तिथं सोडले. शंकराच्या गणांनी त्यांना एकदम पकडले, शिवासमोर आणले. वाटेत ते म्हणू लागले, ओ गर्विष्ठा अतिक्रूरा, काशीमध्ये राहूनही तू अविचारी व अधीर कसा? अरे या काशीरूपी चंदन तरूचा पुण्य सुगंध तूच कावळ्याला कसा समजणार? चंद्राचे चांदणे कपोताला काय नवलाईचे वाटणार? चल चल शंकराकडं. आणि जेव्हा त्यांनी त्यांना धरून विश्वनाथापुढे आणले तेव्हा शंकर म्हणाले, अरे 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 हे तपस्वी आहेत, यांना असं बोलू नका, यांचा अपमान करू नका. काशीमध्ये राहून यांनी माझी पिंड स्थापून आराधना केली आहे, त्यांचा स्वभाव रजोगुणी व तमोगुणी आहे, यावरून तुम्ही त्यांची निंदा करू नका. माझा जो कोणी भक्त असेल तो क्रोधी जरी असला तरी तो वंद्यच समजावा. मग त्याचे सर्व काम क्रोधाधिक दोष काशी निवासाने व माझे नामस्मरण केल्याने नष्ट होतात हे माझे अभिवचन आहे, म्हणून तुम्ही यांची थट्टाही करू नका आणि निंदासुद्धा करू नका. तप करूनही जो क्रोध करतो शाप वचन देतो त्याचे सर्व तप नष्ट होते, परंतु हा माझा भक्त आहे, माझा भक्त किती अवगुणी असला तरी तुम्हाला प्रिय आहे. शिव काय म्हणतात, तो माझा भक्त आहे. काशीत राहून तू दूध तू दृष्टवाणी उच्चारणार होतास ना, अरे अंगी नम्रता असावी, राग धरू नये, तुला काय हवे,
जे इष्ट असेल ते मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे, तुला दर्शनही दिले आहे. मग दुर्वासांनी भगवान शिवाची ही वाणी ऐकली. दुर्वास लज्जित झाले, खाली मान घालून त्यांनी भगवान शिवाची माफी मागितली की देवा, रजो आणि तमो याच्यापासून माझा स्वभाव बनलेला असल्यामुळं माझ्या क्रोधावर माझं नियंत्रण राहत नाही. त्याच्यामुळं आणि पहा तुम्ही कोणचंही म्हणजे हे केलं आपण, जप केला, तप केला आणि क्रोध केला तर आपण केलेल्याचं सगळं पुण्य काय होतं, नष्ट होत असतं. हे त्री नाही ना, मी घोर अपराधी आहे, हे माझे अवगुणी जीवित धिक, हे माझे क्रोधाने भरलेले मन व शरीर तुझ्या दर्शनाने शुद्ध झाले. शंभू, मी जे कामेश्वर नावाचे लिंग स्थापन केले आहे तेथे तू निवास कर व तेथील कामकुंडा स्नान करून जे लोक कामेश्वराचे अर्चन करतील त्यांचे सर्व मनोरथ सफळ होतील असे वरदान दे. हे शिवा, मग मी या ठिकाणी मी आता शुद्ध झालो, तुमचं दर्शन झालं, मग मी कामेश्वर नावाचं जे लिंग स्थापन केलं आहे त्या ठिकाणी तुम्ही राहावं आणि त्या कामकुंडामध्ये स्नान करून जे लोक कामेश्वराचं अर्चन करतील त्यांचे सर्व मनोरथ तुम्ही पूर्ण करावे. आणि दुर्वासांनी शंकराची उत्तम शब्दांनी स्तुती केली. शंकराने त्यांच्या इच्छेला मान देऊन तसा वर दिला व कामेश्वर लिंगामध्ये भगवान शिव अंतर्धान पावले. असे दुर्वासांनी स्थापन केलेले हे कामेश्वर लिंग पवित्र आहे. हा अध्याय जो ऐकतो किंवा वाचतो त्याचे मागच्या जन्मीचे सगळे दोष जे असतात ते तात्काळ या अध्यायाचं श्रवण केल्यानं नष्ट होतात, असा हा दुर्वास ऋषींचा अध्याय आहे. गोपाल कृष्ण भगवान की